उजगाव इथल्या मणेरमळ्यामधील देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला सोन्या चांदीचे दागिने आणि एक लाख सोळा हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली वैद्यही नामदेव पाटील यांच्या घरी शनिवारी मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला त्यामुळे उजगाव परिसरात भीतीचं वातावरण आहे करवे तालुक्यातील उचगाव इथल्या मणेरमळा परिसरातील महालक्ष्मी नगरात वैदही नामदेव पाटील राहतात शनिवारी सायंकाळी त्या सहकुटुंब देवदर्शनासाठी गेल्या होत्या रविवारी सकाळी पाटील यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकाटून काढल्याचं शेजारच्या नागरिकांना दिसलं त्यांनी याबाबतची माहिती पाटील कुटुंबाला फोनवरून दिली रविवारी दुपारी वैदही पाटील घरी आल्या तेव्हा घरात चोरी झाल्याचं स्पष्ट झालं चोरट्याने गंठन चांदीचा मेखला चांदीची सहा पैंजण सोन्याच्या तीन अंगठ्या चांदीचं कड चांदीची सहा नाणी ताट वाटी तांब्या आठ घड्याळ आणि एक लाख सोळा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण दोन लाख नव्याण्णव हजार आठशे पन्नास रुपयांचा ऐवज लंपास केलाय याबाबतची फिर्याद वैदही पाटील यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे घटनास्थळी शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कदम तसंच गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी भेट दिली याबाबत गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय